नमस्कार मित्रांनो शबाना लग्न होऊन सासरी आली लग्नाच्या पहिल्या रात्री शबाना तिच्या खोलीत नटून बसली होती आणि तिचा नवरा असिफची वाट पाहत होती रात्री अकरा वाजता आसिफ तिच्या खोलीत आला आणि शबानाच्या बाजूला बसला त्यामुळे शबाना खूप खुश होती कारण तिला तिच्या नवऱ्याचे सुख मिळवायचे होते आसिफ शबानाच्या जवळ जातो आणि तिचा घुंगट काढतो आणि शबानाच्या जोरात कानाखाली मारतो आसिफने असे मारल्याने शबाना घाबरते आणि त्याला विचारते की मला का मारले त्यावर आसिफ तिला बोलतो की मला तुला माझ्या मित्रांनी सांगितले आहे की पहिल्या रात्री तू असे केलेस तर तुझी बायको तुला कधी वर नजर करून पाहणार नाही आणि तसेही तुला माझ्या पायाखाली ठेवायचे आहे म्हणून शाबांना विचार करते की माझ्या घरच्यांनी अशा माणसासोबत लग्न लावून दिले ज्याला पहिल्या रात्री सुख मिळवायचे सोडून तो मला मारहाण करत आहे त्यामुळे शाबांना त्या रात्री त्याच्यापासून लांब होते आणि सकाळ होण्याची वाट पाहते सकाळ होते शबाना उठते आणि आपल्या माहेर येते शबाना हे सर्व पहिल्या रात्री काय घडले हे सर्व आपल्या आईला सांगते ते ऐकून तिची आई शबानाला बोलते की तुला तर एकच कानाखाली मारली आहे तुझे बाबा तर मला किती मारायचे हे तू पाहिलेच आहेस ना म्हणून मी तुझ्या बाबांना सोडून गेले का शबानाची आई शबानाला खूप समजावते पण शबाना बोलते की मी आसिफसोबत आता नाही राहू शकत जो नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या बायकोला मारहाण करतो तो पुढे येणाऱ्या आयुष्यात आणखी काय काय करेल या सर्व भीतीमुळे मी त्याच्यासोबत त्या घरात नाही राहू शकत शाबानाच्या आईने शाबानाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकत नव्हती आणि ती शेवटी आपल्या माहेरीच राहते आपल्या आईसोबत आसिफ शाबानावर प्रेम करायचा पण त्याला कळालेच नाही की त्याने पहिल्या रात्री असे का केले मित्रांच्या वाईट गोष्टी ऐकण्याने त्याला त्याचा खूप पश्चाताप झाला होता तो शबानाला नेण्यासाठी तिच्या घरी येतो पण शाबाना त्याच्यासोबत जाण्यास तयार होत नाही आसिफ तिची माफी मागतो पण ती काय ऐकत नाही शेवटी तिच्या घरासमोर असणाऱ्या ज्या घरातील लोकांनी त्याचे आणि तिचे लग्न लावून दिले होते त्यांच्या घरी तो राहू लागला कारण काही दिवसांनी का होईना पण शबाना त्याच्यासोबत यायला तयार होईल असे त्याला वाटत होते शबाना जेव्हा बाजाराला निघायची तेव्हा आसिफ पण बाहेर पडायचा एकदा तर त्याने शबानाचा हात पकडला आणि तिची माफी मागू लागला पुन्हा अशी चूक होणार नाही असे बोलू लागला त्यावर शबाना आपला हात झटकते आणि आसिफला बोलते की मला इथे कोणी पाहील त्यावर आसिफ बोलतो की पाहू दे मी तर तुझा नवरा आहे कोणी बॉयफ्रेंड नाही जे तुझा हात पकडायला घाबरेल शबाना कसा तरी त्याच्या हातातून आपला हात सोडवते आणि पुढे जाते तर काही टवाळकर पोरं ग्रुपने बसले होते शबानाला पाहताच ते बोलतात की अरे ही तीच मुलगी आहे जिला नवऱ्याने लग्ना लग्नाच्या पहिल्या रात्री काहीच केले नाही म्हणून तिला सोडून आली आहे तर त्यातील एक मुलगा बोलतो की आम्हाला एक संधी देऊन तर बघ तुला नाराज नाही करणार आणि रात्रभर खूप मजा देईन हे सर्व ऐकून आसिफला राग येतो आणि तो शबानाला घरी जायला सांगतो शबाना घरी गेल्यावरती आसिफ त्या मुलांच्या जवळ जातो आणि त्यांना मारपीट करू लागतो पण ती मुलं चार पाच असल्यामुळे त्यांनीच आसिफला खूप मारले ज्याने आसिफला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले हे शबानाला कळाल्यावर शबाना आसिफला बघायला हॉस्पिटलला गेली तर आसिफला खूप लागले होते ते सर्व पाहून आता शबानाला पण आसिफवर प्रेम येऊ लागले होते कारण तिच्यासाठी त्याने या मुलांशी मारपीट केली आसिफला पाहून शबाना परत घरी येते आणि गुपचूप आपल्या खोलीत जाते हे सर्व तिच्या आई पाहते आणि ती त्याच्याजवळ तिच्याजवळ येते आणि तिला बोलते की जर तूही त्याच्यावर प्रेम करतेस तर त्याच्यासोबत त्याच्या घरी का जात नाहीस तो तर बिचारा तुझ्या प्रेमासाठी मरतो आहे त्यावर शबाना बोलते की आई आता मला आसिफ आवडू लागला आहे आसिफ हॉस्पिटलमधून आला की मी त्याच्यासोबत त्याच्या घरी जाईन हे कळताच आसिफने हॉस्पिटलमधून लगेच डिस्चार्ज घेतला आणि घरी आला त्याने शबानाला वचन दिले की यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही आणि तुला खूप खुश ठेवेन असे बोलून तो तिला घेऊन त्याच्या घरी आला आसिफने पुन्हा एकदा आपली खोली सजवली जी त्याच्या लग्नाची पहिली रात्र अजून बाकी होती त्यानंतर शबाना तयार होऊन खोली देते आणि ते दोघे एकत्र येऊन आपल्या पहिल्या शारीरिक सुखाचा आनंद घेतात ज्याची शबानाला आणि आसिफला गरज होती तर मित्रांनो ही होती कहाणी आसिफ आणि शबानाची तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद